तर आपण आज नाशिकच्या जवळ चांदशी या परिसरात आलेलो आहोत. तर आपण जे आपल्यासोबत भाऊ आहे त्यांच्याकडूनच संपूर्ण परिचय घेऊ. भाऊ नमस्कार. नमस्कार. मला नाव सांगा ना तुमचं पूर्ण. सुनील शिवराम सोनवणे. हो, आपण कोणत्या परिसरात आहे आता नक्की? महादेवपूर. म्हणजे तालुका जिल्हा नाशिक. बरं भाऊ, हा कारलाचा जो प्लॉट दिसतोय ही कोणची वराटी लावलेली तुम्ही? हरियंता. हरिताप. धरती कंपनीची हरिताप हे वाहन काकांनी लावलेलं आहे. अंदाजे तुम्हाला आठवतं का कुठल्या तारखेला किंवा कुठल्या महिन्यात तुम्ही लावलेलं होतं? माझ्या मते मला आता ते नाही आठवत, कारण का माझ्या लावून जो जो सोडून दिले नाही. दोन अडीच महिने झाले. अडीच महिने झाले. तुम्ही लावताना डायरेक्ट बी लावलं की रोप तयार करून लावलं होतं? हुंडी तयार करून लावलं. हुंडी तयार करून लावलं. हा. किती अंतरावर लावलेलं दिसतंय? अडीच फुटावर लावले. अडीच फूट. आणि सरीतलं अंतर हे तुमचं 10 फूट असेल? 9 फूट. 9 फूट सरीतलं अंतर. त्याला पावडर मारताना तुम्ही ट्रॅक्टरनेच मारतात? नाही नाही, हाताने. हाताने स्प्रे मारतात. बरं, आता चालू झालं का? माल खुडला का काही आतापर्यंत? माल खुडला ना. भरपूर माल काढला ना. जो जो 10-11 खोडे झाले त्याचे. आणि बाजारामध्ये ज्यावेळेस तुम्ही नेतात त्यावेळेस व्यापारी? मी डायरेक्ट बॉम्बेला माल पाठवतो. मी इथं नाशिकला नेतच नाही माल. बरं. बॉम्बेला माझी 240, 220, 200 अशी 10 किलोची पट्टी येते मला. तुम्ही पाठवताना बॉक्स मध्ये भरून पाठवता कसं पाठवता? कॅरी बॅग मध्ये, पिशवी मध्ये. एका पिशवी मध्ये जो जो 3 कॅरेट जाळ्या बसतात तिचं मला जो जो सोडून दिले. आणि 37-38 किलो वजन देत आहे व्यापारी तिकडनं. तुम्हाला या वराटीची लांबी कशी वाटली? लांबी आहे चांगली लांबी, पण त्याला माझ्याकडनं थोडीशी पावडरी आणि खाणं कमी पडलंय त्याला. ठीक आहे. आणि बाजारात व्यापाऱ्याचं काही म्हणणं, कारल्याला काटा कसा आहे, कलर कसा आहे, तो काही म्हटला का? काही चांगलं म्हटला, काही नाराज झाला? नाही, त्याविषयी त्यांनी काहीच बोललं नाही तुम्हाला. म्हणजे त्याची आतापर्यंत तो व्यवस्थित त्याला वाटतंय सगळं. आवक वगैरे कशी वाटते? आवक आता वाढल त्याची. अजून पहिल्यांदा स्टार्टिंगला आवक नव्हती, पण आता त्याला पाऊस उघडल्यामुळे आवक वाढल. त्यावेळेस फुलगळ होत होती जरा पावसामुळे. आतापर्यंतचा तुमचा अनुभव चांगला आहे. आणि जर भविष्यात समजा कारलं परत लावायची वेळ आली तर तुम्ही निवडाल का परत धरतीचं हरिताप? निवडून एकदम आरामात निवडून. तर भाऊंनी जो आपल्याला योग्य मार्गदर्शन केलं, नवीन वाहनाबद्दल माहिती दिली आणि इतका सुंदर प्लॉट बनवला त्याबद्दल भाऊ फार फार आभार. तर शेतकरी मित्रांनो, आपण आत्ता इतक्यातच सुनील भाऊचं प्लॉटवरती त्यांचं मनोगत ऐकलं. तर ही हरिताप व्हरायटी आहे. तुम्हाला व्हिडिओ चांगले दिसत असेल ते बघा, फळं बघा व्हिडिओमध्ये. तर लांबी साधारणतः 20-25 सेंटीमीटरपर्यंत, एकदम उत्तम काटा, एकदम चांगला रंग, भरपूर आवक. तुम्ही जर इथं बघितलं तरी आवक बघा, म्हणजे प्रत्येक पेरात त्याला माल, प्रत्येक पेरात माल. आता बघा, बारीक कळे लागलेली आहे. तर जे लागवडीचं अंतर आहे, जे सुनील भाऊंनी लागवड केलेलं आहे, ते 10 फुटाची सरी आणि 2.5 फूट झाडातलं अंतर या पद्धतीने लागवड केलेली आहे. त्यांनी बी घेऊन नर्सरीत रोप तयार करून त्याच्यानंतर लागवड केलेली आहे. लागवड केल्यानंतर साधारणतः 60 दिवसामध्ये त्यांचा प्लॉट, आता हा 45-60 दिवसामध्ये हार्वेस्टिंग झालेली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी आत्तापर्यंत 8-10 हार्वेस्टिंग केलेले आहे. ते हे कारलं मुंबईच्या बाजारपेठेमध्ये पाठवतात. ते नाशिक बाजारपेठेत याला विकत नाही, कारण त्यांच्या माहितीनुसार त्यांना मुंबईला दर चांगला मिळतो. ते कॅरी बॅगमध्ये पॅक करतात आणि मुंबईला पाठवतात. त्या पूर्ण प्रवासामध्ये देखील काटा त्याचा तुटत नाही. विषाणूजन्य आजार प्लॉटवरती कुठंच नाही. आणि भरपूर पाऊस या परिसरात आत्तापर्यंत पडलेला असतानासुद्धा कळीकूदसुद्धा इतकीशी काही दिसत नाही. तरी मधल्या काळामध्ये भाऊ आजारी होते, त्याच्यामुळं त्यांचं थोडंसं प्लॉटकडे दुर्लक्ष पण झालेलं आहे. आणि सध्या DP पण जळालेली आहे आणि त्याच्यामुळे पाण्याचीसुद्धा वणवण आत्ताच्या परिस्थितीमध्ये इथं आहे. तर
कारलं म्हटलं म्हणजे सर्वात महत्त्वाचं आपण लागवडीबद्दल बोलू तर ज्यावेळेस आपण पावसाळी हंगामामध्ये लागवड करतो त्यावेळेस जे अंतर असावं ते थोडंसं आत्ता भाऊंनी ज्या पद्धतीने लावलेलं आहे 2.5 फुटावर त्यापेक्षाही थोडंसं विरळ केलं म्हणजे जर 4 फुटापर्यंत जरी आपण अंतर घेतलं म्हणजे 9x4 10x4 तरी अडचण नाही पण ज्यावेळेस आपण जानेवारी फेब्रुवारीनंतर लागवड करू त्यावेळेस 9-10 फुटाची सरी आणि 2.5 फुटावर लागवड एकदम योग्य असते कारण विषाणूजन्य आजार जरी आले तरी उत्पादनामध्ये आपण मागे राहत नाही उत्पादन चांगलं मिळतं. आता कारल्यामध्ये एक दुसरा महत्त्वाचा भाग तर कारल्याला फळमाशी म्हणजे जो दोडका कारलं गिलके भोपळे या वेलवर्गीय पिकांना जी अडचण येते जिला आपण बॅक्टेरोसेरा कुकुरबिटी म्हणतो म्हणजे फळमाशी हिचं नियंत्रण करणे गरजेचं आहे. बऱ्याच ठिकाणी असं होतं की जर मी तुम्हाला काही फळं दाखवतो उदाहरणार्थ माझ्या इथेच हे फळं दिसत आहे आता तर ज्यावेळेस कारले कळी अवस्थेमध्ये असतात त्यावेळेस फळमाशीची मादा फळांवरती बसून अंडे घालते परिणामी फळं तिथून वाकडे होतात. याला नियोजन काय तर याला नियोजन म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फळमाशीकरता कंपन्यांनी उपलब्ध करून दिलेले जे जे कंपनीने उपलब्ध करून दिलेले कामगंध सापळे किमान 1 एकरामध्ये 20 सापळे तुम्ही अवश्य लावा. यामुळे जे नर माशी नर फळमाशी जी काही असेल ती तिथं अटकल्या जाईल परिणामी जी मादा फळमाशी असेल ती अंडे घालू शकणार नाही कारण तिचं मिलन झालेलं नसतं आणि फळमाशीचं नियंत्रण राहतं परिणामी जे फळं वाकडे होऊन आपलं नुकसान होतं ते नुकसान आपण आटोक्यात आणू शकू. अजून एक महत्त्वाचा विषय म्हणजे कारल्यावर येणारा विषाणूजन्य आजार. आपण बघतो बऱ्याच ठिकाणी स्ट्रेस कंडिशन म्हणजे थंडीनंतर किंवा उन्हाळ्यामध्ये प्लॉटवरती विषाणूजन्य आजार मोठ्या प्रमाणावर येतात. याकरता रिकमेंडेशन्स काय आहे तर रस शोषणारी कीड मावा तुडतुडे थ्रिप्स यांचं कंट्रोल करणं कारण जर मावा तुडतुडे थ्रिप्स जर कंट्रोलमध्ये राहिला तर तिच्यामुळं जी विषाणूजन्य आजार पसरतात ती परिस्थिती आपण बदलवू शकतो. आता ते तर कंट्रोल करायचंच त्याचबरोबर जे बाजारामध्ये आज फायटोट्रॉन कंपनीने झिलॉन नावाचं औषध उपलब्ध करून दिलेलं आहे त्याची शिफारसीनुसार जर तुम्ही व्यवस्थित वापर जर केला म्हणजे रोप अवस्थेपासून तर फळ लागेपर्यंत दर 15-20 दिवसाच्या अंतराने किमान 2-3 फवारण्या जर त्याच्या केल्या तर विषाणूजन्य आजाराला आपण नक्कीच नियंत्रणात ठेवू शकतो. तर बऱ्याच वेळेस असं होतं की हरितापसारखी हाय यिल्डिंग व्हरायटीला पोटॅश बोरॉन कॅल्शियम यांची कमतरता प्रकर्षाने जाणवते मग त्याकरता तुम्ही धरती अंकुर ह्या कंपनीने उपलब्ध करून दिलेलं KBCA ज्याच्यामध्ये पोटॅश बोरॉन आणि कॅल्शियम योग्य मात्रेमध्ये अमायनो ॲसिडसोबत ब्लेंड केलेलं आहे याचा वापर तुम्ही आठवड्यातून एकदा कीटकनाशक बुरशीनाशकांबरोबर अवश्य ठेवा कारण त्यामुळे काय होईल कारल्याच्या ज्या कळ्या आहे सेटिंग तर चांगली होईलच होईल पण तुम्हाला लांबी देखील एकदम चांगली मिळेल फळाची गुणवत्ता कडकपणा फळामध्ये नरमपणा अजिबात राहणार नाही याच्याकरता KBCA वापर अवश्य करा. तसंच बऱ्याच वेळेस असं जाणवतं की जर लिचिंग होऊन गेलं मोठ्या प्रमाणात जमिनीतून पाणी वाहून गेलं किंवा स्ट्रेस कंडिशन असते तर पिकामध्ये फेरसची कमतरता प्रकर्षाने जाणवते. आपण फेरस एड्डा सोडतो फवारणीतून फेरस EDTA फवारतो पण तरीसुद्धा पाहिजे तसे फेरसचे रिझल्ट आपल्याला मिळत नाही त्याकरता धरती अंकुर या कंपनीने उपलब्ध करून दिलेलं फेरस अमोनियम सल्फेट जे धरती फास्ट नावाने उपलब्ध आहे याचा 1:10 वापर करावा. आता तो वापर करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहे जर तुम्ही बेसल डोसमध्ये डायरेक्ट दिलं तर मग तुम्हाला नंतरून पुढे वापरण्याची गरज नाही पण जर तुम्ही बेसल डोसमध्ये काही कारणास्तव टाकायचं विसरून गेले असाल तर तुम्ही ते ड्रिपच्या माध्यमानेही देऊ शकतात त्याची शिफारसीच्या संदर्भात तुम्ही नक्की आमच्याशी संपर्क साधा. धरती फास्टचा कॅनोपी मॅनेजमेंटमध्ये खूप महत्त्वाचा रोल आहे कारण जर फेरस झाडामध्ये मुबलक असलं तर झाडाची कॅनोपी झाडाचा पाला हा हिरवा गार राहतो रुंद राहतो परिणामी कीटकांपासून झाडाचं संरक्षण हे नैसर्गिक पद्धतीने आपल्याला मिळवता येतं. तर हरिताप वान म्हणजे चांगला काटा चांगली लांबी भरपूर उत्पादन विषाणूजन्य आजाराला सहनशील बाजारामध्ये चांगली मागणी आणि इतर वाणांपेक्षा हिचा जो खालचा जो भाग आहे तसा विचार केला तर फळांचं टोक फार कमी सफेद राहतं त्याच्यामुळे हिरवेपणा प्लॉटला एकदम चांगला दिसतो त्याच्यामुळे हरिताप म्हटलं म्हणजे निरोगी कारल्याचं वाण हे नक्की.
तुम्हाला जर हरिताप कारल्याच्या बियाणा संदर्भात जर बियाणं कुठं मिळेल याची जर शंका असली तर ती शंका अजिबात बाळगू नका. तुम्ही कुठूनही हा व्हिडिओ जर बघत असाल तर आम्हाला तुम्ही संपर्क साधू शकतात. आम्ही मी महेंद्र कृषी विकास बीज भांडार या संस्थेतर्फे तुमच्याशी बोलत आहे. आम्ही महाराष्ट्रभर बियाणं पुरवठा करण्याचं काम करतो. तुम्हाला जर बियाणं पाहिजे असेल तर आमचा खाली नंबर येत आहे 90 96 24 57 47. ह्या नंबरला तुम्ही संपर्क साधा. शक्य असल्यास व्हॉट्सॲप करा, कारण प्रत्येक फोन उचलणं जिकरीचं होतं. तुम्ही व्हॉट्सॲप करा, आम्ही बियाण्याची किंमत काय तुम्हाला कळवू, बियाणं पाठवण्याची आमच्याकडे सुविधा काय ते आम्ही कळवू, आणि तुम्हाला घरपोच बियाणं पाठवण्याची यंत्रणा आम्ही व्यवस्थित पद्धतीने तुमच्यापर्यंत पुरवू. तर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ ऐकला त्याबद्दल तुमचे आभार, धन्यवाद.